धन्यवाद राहुल भोईर. याली मात्र नक्कीच आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय देसाई विपक्ष उत्तरशी दोन बलाढ्य संघामध्ये. नक्कीच ज्या देसाई संघाचं कौतुक करावं लागेल, मला उल्लेख करावा असा वाटतोय. नक्कीच जे आपले खिडकाली संघाचे खेळाडू उभे आहेत, आपण कृपया बाउंड्री लाईनच्या थोडस आतमध्ये उभं राहायचंय. आयोजक आम्हाला विनंती करतायत, ही सूचना आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नक्कीच देसाई जे वागेश्वर क्रिकेट संघ, नक्कीच त्यांचा आत्मविश्वास बळावला असेल, आत्मविश्वास उंचावला असेल, कारण कालच्या दिवसामध्ये बेतवड चषक हा चॅम्पियन ठरला हा संघ. आणि त्याचा जर विचार केला तर हितेश भोईर बेस्ट बॅटमन म्हणून कूलर पटकावलं होतं, तर मयूर म्हात्रेने बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कूलर देखील पटकावलं होतं असा हा संघ. मात्र पाहिजे कालचा तो फॉर्म पुन्हा एकदा आजच्या या दिवसामध्ये पडलेगाव चषक 2019 आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये देखील तो फॉर्म पुन्हा एकदा तसाच दाखवला जाईल का, ती क्षमता, ती ताकद, ती गुणवत्ता पुन्हा देखील आजच्या दिवसामध्ये सिद्ध केली जाईल का. मात्र दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, शो द गुड गेम. पहिल्या षटकातला पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय यावेळी गोलंदाजी मार्ग दिवेश. यावेळी मात्र चेंडू भिडकाम दिलाय, निघून जातोय लॉंग लेग आणि मिड स्क्वेअर लेगच्या मधून वेगाने सीमार्स बाहेर दणदणी चौकार. थँक यू साई च्या बॅटमॅन येणार आहात चौकार. नक्कीच मी मगाशीच उल्लेख केला, एक ताकदवर संघ आणि ती क्षमता, ती गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करताना दिसतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चौकाराने त्या सत्राची सुरुवात झाली होती. यावेळी मात्र पंचांकडे हलकंच अपील केलं गेलं, मात्र पंचांनी पाहिलं यस लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र ही धाव गणली जाईल आणि एका धावने धावपळक मात्र पुढे सरकते. धावा येत आहेत 5 धावपळकावर, सुरुवात चांगली म्हणता येईल. ज्यावेळी अशा प्रकारे लेग बिपरचं अपील केलं जातं त्यावेळी मात्र पंचांना लाईन लेंथ पाहावी लागते आणि तीच पाहिली. कुठेतरी उजवी डावी एसटी सोडून जाणार हा चेंडू पंचांना आढळला आणि यावेळी मात्र मोरेश्वर पाटील स्ट्राईक इनला येतोय. बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू मात्र डावी एसटी सोडून जाणारा पंच मला कॉल देतात. व्हाईट बोनसने धावपळक मात्र इथे पुढे सरकेल आणि हा चेंडू मात्र दिवेशला पुन्हा फेकावा लागेल. वन्स अगेन पुन्हा एकदा मोरेश्वर पाटील स्ट्राईक इनला. यावेळी मात्र मोठा फटका, वगाडची दाड फोडला पाड, छत्रपतींचा छावा मिळाले असा धावा. मोरेश्वर पाटीलची अशा फटक्यांसाठी जाणला जातो हा फलंदाज मोरेश्वर पाटील. मात्र षटकाराने आगाज केले, मी थांबणार नाहीये. यावेळी मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेटू निघून जातोय लॉंग लेगच्या दिशेने सीमा रेषे बाहेर चौकार. वसंत फुलताना मात्र इथे मोरेश्वरची बॅट मात्र फुलताना दिसते पुन्हा एकदा. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं अशा प्रकारे फटके मारताना विराट कोहलीला देखील आपण पाहतो, मात्र इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. वरून चेंडू निघून गेलाय, निर्धाव चेंडू. खूप वेळाने आपण जर पाहायला विचार केला तर हा डॉट चेंडू पाहायला मिळालाय. यावेळी तशाच प्रकारचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता नटराज स्टाईलमध्ये, मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. घेऊ द्या किर्र
दोन चौकार च्या मदतीने तब्बल 17 धावा धावपळकावर नोंदवल्या आहेत. नक्कीच ज्ञानेश्वर दादा यांचं आगमन झालेलं आहे. दादांचं सहर्ष स्वागत. नक्कीच एक माजी खेळाडू देखील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून देखील नावाजलेले आणि त्यांचं इथे आगमन होतंय. यावेळी मात्र वेगाने चेंडू फेकला गेला होता आणि हा डॉट बॉल फाळ्या मिळतोय. गोलंदाज यावेळी जर आपण पाहिलं तर निकेतन पाटील 17 धावा. नवीन ओढचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा निकेतन पाटील. यावेळी मात्र मोठा फटका. आता मात्र उंची जास्त आणि लांबी तितकीच. षटकार. मात्र उत्तर शिवसंघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मात्र यावेळी कालच्या दिवसाचा जर आपण पाहिला बेतोडे स्पर्धेचा चॅम्पियन संघ तोच मात्र इथे मोरेश्वर पाटील पुन्हा एकदा वन्स अगेन वन बाउन्स सी मार्सेबार दणदणीत चौकार. कारण धावपळक मात्र वेगाने पुढे सरकतय 27 धावा धावपळकावर. मी मगाशीच उल्लेख केला हा मोरेश्वरची खेळी मात्र पाहताना प्रेक्षक एन्जॉय करतात कारण तितकी गुणवत्ता ठासून भरली या फलंदाजामध्ये. पुन्हा इथं मात्र इथे लाईन पण पाहावी लागेल आणि पंच आमच्याकडे वळतायत आणि हा वाईट चेंडू घोषित केला जातोय. नक्कीच इथे दंडित केलं जातं या गोलंदाजाला. मात्र एक धाव बोनसने पुढे सरकेल आणि धावा येतात धावपळकावर 28. हा चेंडू मात्र निकेतन पाटीलला पुन्हा फेकावा लागेल. फुलटा चेंडू चुकीला माफी नाही आणि हा समालोचन कक्षा समोर उपस्थित मान्यवरांना अभिवादन करणारा षटकार. थँक्यू. प्रकारे जर तुम्ही खराब चेंडू फेकाल तर मी माफ करणार नाही असं मात्र जणू काही दाखवून देतो. यावेळी मात्र टॉपेज चाटून आणि इथे झेल सुटतोय. झेल सोडलाय कोणाचा आणि इथे फलंदाज बाद होतोय की साईनाथ साई धावपत स्वरूपामध्ये मात्र पहिली सफलता बाद होत निकेतनच्या गोलंदाजीवर. सांगी कोट्यात हा फलंदाज मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. साई नक्की दोन चेंडूंचा सामना केला आणि चार धावांचं योगदान देऊ शकला. नक्कीच झटपट धाव घेण्याच्या नादामध्ये नक्कीच दोन्ही खेळाडूमध्ये ज्यावेळी कॉल होत नाही संवाद होत नाही त्यावेळी मात्र परिणाम फलंदाज बाद होताना आपण दिसतोय. पाहिलं मोरेश्वरनी हा झेल सुटल्यानंतर शॉर्ट फाइंड लेगचा खेळाडू वेगाने चेंडूच्या मागे होता मात्र तितक्याच वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असफल ठरला आणि साई मात्र धावबाद स्वरूपामध्ये बाद होतोय. पहिली सांघिक यश लाभतय या उत्तर शिवसंघाला.
आणि पाच खेळाडू डीपला आपल्याला पाहायला मिळतात. डीप स्कोअरले डीप मिड विकेट लॉंगॉन आणि लॉंग ऑफला देखील हे खेळाडू तैनात केले गेले. यावेळी मात्र चेंडू वेगाने निघून जात आहे. डीप स्कोअरलेगच्या दिशेने वन बाउन्स सी मार्स बाहेर दणदणीत चौकार. दोन धावा मात्र इथे रोखल्या गेल्यात. जर आपण पाहिलं तर उमेशच्या माध्यमातून नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू देखील उमेशला आपण सातत्याने एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी दाखवताना आपण पाहतोय. मात्र इथे दोन धावा या दोन धावाने धावपाळक मात्र 42 धावपाळकावर आपल्याला पाहायला मिळते. नक्की स्कोरच्या भूमिकेमध्ये हर्षल पाटील तर विघ्नेश पाटील आणि हा चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय. नक्कीच बॅकपुटर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बरोबर एष्ट्यांच्या वरून चढून निघून गेला डॉट बॉल. सातत्याने आपण जर आता जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये बॅकपुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. लेग साईडला ही फटक्याची निवड जास्त केली जाते. यावेळी मात्र वेगाने फेकला चेंडू बाउन्स झाल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि फलंदाज बीट होतोय. यशरक्षक अरुणच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय डॉट बॉलसाठी आणि नक्कीच धावपळक इथे स्थिरावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकातले दोन चेंडू डॉट फेकलेत. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर डबल आणि तिसरा आणि चौथा चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज मनोज पवारने. यावेळी तीच लाईन आणि तेवढाच वेग या चेंडूला दिला गोलंदाज मनोज पवारने. वन्स अगेन डॉट चेंडू पाहायला मिळतो. बॅक टू बॅक तीन चेंडू डॉट फेकलेत. वॉट बॉलिंग, एक कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवर चौकार खर्चलेले केल्यानंतर अशा प्रकारे डॉट चेंडू मात्र काढणं. यावेळी मात्र चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर निघून जातोय षटकार. हॅलो, आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहणार आहोत. दिवा ए विपक्ष गोळवली आणि नक्कीच हे पहिलं सत्र संपल्यानंतर दोन्ही संघाचे संघनायक आपण नाण्यापिकेसाठी यायचे. नक्कीच आपण पहिला सामना पाहिला खिडकाली विपक्ष साबे, ते खिडकाली संघ मात्र पुढच्या फेरीत दाखल झालाय. तो दुसरा सामना मैदानात रंगतोय देसाई मोरेश्वर विपक्ष उत्तर शिव हा संघ, मात्र तिसरा सामना
दिवा गोळवली तर चौथा सामना आपण पाहणार आहोत. पहिल्या फेरीत अंतिम सामना मोठी देसाई विपक्ष फडकेपाडा या दोन संघामध्ये. नक्कीच कालच्या दिवसाचा जर विचार केला तर घारिवली संघ मेगा फायनलमध्ये दाखल झाला आहे. कालच्या दिवसात 8 संघ समोरासमोर दाखल झाले, मात्र घारिवली संघाने त्या सर्व 7 संघांना वर्चस्व दाखवलं आणि तो संघ मेगा फायनल दाखल झाला आहे. मात्र इथे नवीन ओरचा पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं, सांघिक कोट्यातलं चौथं अरुण पाटील. एक अष्टपैलू खेळाडू आपण सातत्याने अरुणला पाहिले, गोलंदाजी आणि फलंदाजी देखील करताना. मात्र इथे जर आपण विचार केला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मात्र अप्रतिम सजवली. ऑन साईडला 4 खेळाडू मात्र डीपला आपल्याला पाहायला मिळतात आणि मोरेश्वरच्या बॅटमध्ये येणारा हा बिग 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 इथे मात्र देसाई संघ अर्धशतक पूर्ण करतोय. धावा येतात धावपळकर 54. कौतुक करावं लागेल, ज्यावेळी साई लवकर बाद झाला त्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजांनी एक चांगली साझेदारी पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न केला. जर विचार केला तर 35 या धावसंख्येवर पहिली फलंदाज बाद झाला, त्यानंतर 19 धावांची भागीदारी, अप्रतिम कामगिरी. दुसऱ्या विकेटसाठी पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, जागवा बनवण्याचा प्रयत्न होता, तीच दिशा निवडली होती, मात्र चेंडू थोडासा बाउन्स झाल्यानंतर खाली राहिला आणि फलंदाज बीट होतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी गोलंदाज अरुण पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट आहे, चेंडू खाली येतोय. देवेश इथे अप्रतिम कामगिरी, 12 चेंडू, तब्बल 33 धावांची बहाद्दर खेळी केली, ताबडतोब खेळी. मात्र नवीन फलंदाज सिनियर नितीन मैदानात दाखल होतो. यावेळी मात्र मोठा फटका, एका वेगाने चेंडू सीमारचा मात्र ओलांडून निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. राहुल भोईर जर आपण पाहिलं, या फलंदाजाने लगावलेला हा षटकार, जर त्या षटकाराची उंची जर आपण पाहिली तर कमीत कमी 7 ते 8 फुटावरनं इतक्या वेगाने हा चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. यावेळी मात्र चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून निघून जातोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, जबरदस्त कमबॅक म्हणता येईल अरुणच्या माध्यमातून. कारण षटकार लगावल्यानंतर त्याच फलंदाजाला डॉट चेंडू फेकणं मात्र नक्कीच कुठेतरी एक चांगलं कमबॅक म्हणता येईल अरुणच्या माध्यमातून. नक्कीच इथे मात्र रिदम चुकतोय कुठेतरी आणि बॉलर गोलंदाजाच्या मॅरिटवर खेळणं म्हणजे क्रिकेट आणि त्या बॉलवर खेळणं म्हणजे क्रिकेट आणि तशाच प्रकारचा क्रिकेट यावेळी मैदानामध्ये आपल्याला एन्जॉय करायला मिळतोय. यावेळी लाईन तीच टप्पा तोच, मात्र इथे पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. आणखी एक, या षटकामध्ये जर विचार केला तर 12 धावा खर्च केल्या आणि एक विकेट देखील, एक मोठा विकेट प्राप्त केला अरुणने. इथे मात्र 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफळकावर पाहायला मिळते, प्रति षटकामध्ये 15 अशी 60 धावा. यावेळी मित्र शेवटचा अंतिम षटक घेऊन येतोय. मनोज पवार ज्यांनी या अगोदर षटक हाताळलं, 12 धावा खर्च केल्या होत्या त्याच मनोजवर गोलंदाजीसाठी. मात्र तुतू मैमाय कॉल होत नाही आणि शेवटच्या क्षणामध्ये मात्र दोन्ही फलंदाज दोन्ही विरुद्ध दिशेला धावत आहेत आणि नक्कीच इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे धाव कम्प्लीट केली जाते. नक्कीच वेगाने चेंडू फेकला होता, बरोबर बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि
चेंडू मात्र पॅडवर आदळला, मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू आणि पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाजी ते बाद होतोय, प्रवीण बॅक टू द पवेलियन. मैदानात दाखल होतोय हितेश भोईर. नक्कीच कालच्या दिवसाचा जर विचार केला तर जणू काही बेतोडीचे मैदान गाजवलं या फलंदाजाने, आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून एक कूलर देखील बक्षीस पटकावलं. तोच फलंदाज यावेळी मैदानामध्ये दाखल होतोय हितेश भोईर. मात्र पाहायचं तोच फॉर्म, तोच स्टार्ट इथे या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये दाखवता येईल का हितेशला. खरं समोर गोलंदाज यावेळी मनोज पवार, ज्यांनी या अगोदरच्या चेंडूवर मात्र एक मोठी सफलता मिळवून दिली, आपल्या संघासाठी मस्त जबरदस्त चेंडू फेकला होता. यावेळी मात्र शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चेंडू समोर आलाय, तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली आणि एका धावाने धावपळक मात्र पुढे सरकते 62 धावा धावपळकावर. नक्कीच कालच्या दिवसात पहिल्या सामन्यात घेसर संघाने 62 धावा नोंदवल्या होत्या, मात्र इथे देसाई संघ दुसऱ्या सामन्यात 62 धावा धावपळकावर नोंदवत यावेळी मात्र चेंडू टॅप केलाय आणि डीप मिड विकेटचा चेंडू खेळाडू आलाय उमेश, तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात आणि 2 धावेने धावपलक मात्र इथे पुढे सरकते. धावा येतात 64-64, अजूनही शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहे. मात्र 2 चेंडू किती धावा या देसाई संघ धावपळकावर नोंदवेल. देसाई संघाच्या इनिंगचे शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र शॉर्ट फाईनला एका हाताने तितक्याच वेगाने चेंडू फेल केलाय मयूरने, आणि फक्त एक धाव घेण्याचा अवधी तोपर्यंत नितीनला मिळाला आणि एका धावेने स्ट्राईक मात्र रोटेट केले जाते हितेश भोईरकडे. मात्र अंतिम शेवटचा चेंडू असेल देसाई संघाच्या इनिंगचा. यावेळी नक्कीच नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र डावी एष्टी सोडून जाणार हा चेंडू पंच मात्र आम्हाला कॉल देतात व्हाईट बोनसने धावफळक मात्र इथे पुढे सरकते. धावा येत आहेत 66 धावा धावफळक. अंतिम चेडू नक्कीच थोडीशी प्रतीक्षा करावी लागते या गोलंदाजाला, कारण व्हाईट चेडू हा चेडू पुन्हा फेकतोय मनोज. आणि या एका चेंडूच भुगतान मात्र किती बघावं लागतंय या उत्तर शिवसंघाला. येणार आज षटकार, धावपळक मात्र उंच भरारी घेतोय. शेवटच्या चेंडूवर येणारा षटकार, मात्र देसाई संघासाठी धावपळक खूप उंच भरारी घेतोय. 72 धावा धावपळकावर पाळा मिळतात. तत्पूर्वी आपण वळूया, आपण या क्रीडा मंचावर उपस्थित मान्यवरांचा आपण सन्मान घेतोय. आणि दिवा ये विपक्ष गोळवली या दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. लगेच आपल्याला ऑफिशियल शेवटचा कॉल असेल, कारण पहिलं सत्र इथे संपलेलं आहे. दिवा ये विपक्ष गोळवली या दोन संघामध्ये ओले आपण या क्रीडा मंचावर उपस्थित मान्यवरांचा आपण सन्मान घेतोय. उपस्थित मान्यवर वसंत गणा घरत खिडकाली, आपण पुढे यायचं. आपणाला मायेची शाल व या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे. वसंत गणा घरत खिडकाली या आवर्जून या स्पर्धेला उपस्थित आहेत आणि या आमच्या क्रीडा मंचावर उपस्थित राहून या स्पर्धा देखील एन्जॉय करतात. वसंत गणा घरत खिडकाळी यांचा इथे सन्मान केला जातोय. मायेची शाल व या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जातोय. त्याचबरोबर नवनाथ पवार खिडकाळी आपणाला देखील सन्मानित केलं जाईल. उपस्थित मान्यवर जनार्दन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देखील प्रल्हाद पवार खिडकाळी आणि उत्तम पवार आपणाला देखील सन्मानित केलं जाईल. नक्कीच येणाऱ्या सर्व मान्यवरांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे.
मान्यवर म्हटलं की नक्कीच या क्रीडा मंचाची शोभा असते आणि तुमचं पाठबल हे खूप मोठं असतं. त्याचबरोबर उत्तम पवार खिडकाले आपणाला देखील सन्मानित केलं जाईल. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाते. सर्व मान्यवरांचे आभार. आणि वळी आपण सामन्याकडे. नक्कीच पहिलं सत्र इथं संपलेलं आहे. देसाई संघाने 5 षटकांमध्ये तब्बल 72 धावा कुठल्यात. येणार 30 चेंडू गरज असेल 73 धावांची. मात्र या 73 धावा कशा या धावपळकर कुठल्या जातात याचं उत्तर शोधण्यासाठी आपण जाऊया. मानेरचा एक गोड आवाज राहुल भोईर. टॉस साठी आपल्याला यावं लागेल लगेचच या पुढच्या मॅच साठी. थँक्यू व अशोक अशोकजी पाटील. टॉस आपण करणार आहोत. त्या दरम्यान दिवा विपक्ष गव्यदेवी गोळवली या दोन टीम मध्ये आपण टॉस लगेच घेणार आहोत या पुढची मॅच. ताज्याला पुन्हा एकदा तमाम रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपण बघतोय. छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच क्रीडांगणाची नक्कीच ही स्पर्धा आपल्याला नक्कीच मैदानावरती पाहायला भेटेल. चांगलं असं देखणं असं आयोजन नक्कीच आपण एन्जॉय करतोय. आदर्श क्रीडा मंडळ पडले गावांच्या माध्यमातून पहिलाच बॉल आहे. फटका देखील चांगला येतो मनोज पवारच्या बॅट मधून. जशास तसं उत्तर देण्यासाठी आता मात्र इथं उत्तर शिवसंघ ऑलरेडी सज्ज झाला आहे. पहिल्याच बॉल वरती मनोज पवारच्या बॅट मधून हा पहिला चौकार. तर पहिल्या बॉल वरती मात्र इथं पहिला चौकार. आता मात्र अकुटप्पाचा बॉल ऑनसाइडला पूलचा फटका हुक केलाय. धावा देखील नक्की चांगला मिळतील. मनोज पवार ऑन फायर. कारण का धाव संख्या मोठी. इथं मात्र चेस करायची आहे. टार्गेट टेबल आहे 73 आणि इथं मात्र आक्रमण आपल्याला पाहायला भेटतोय मनोज पवारच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉल वरती दुसरा इथं मात्र येतोय दर्जेदार चौकार. गोळवली संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. गोळवली विपक्ष दिवा या दोन टीम मध्ये आपण मॅच आहे. का इतन दर्जेदार खेळ करत असताना मनोज पवार. उमेश वरती आक्रमण मात्र इथन यावेळेस बघतो आपण रिवर्स माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता. विनाशकारीन विपरीत बुद्धी त्याला नक्कीच म्हटलं जात. सरळ बॅटने ऑलरेडी आपण बघितला बॅकफुटला जाऊन स्पार्काचा फटका खूप चांगला होता. ऑन साईडला बघितला आपण हुकचा फटका खूप चांगला होता. आणि तिसऱ्या बॉलमध्ये लगेच मात्र उमेश इथं कम्बॅक करत असताना आपल्या टीमसाठी आपल्या घरच्या मैदानावरती जे वागेश्वर देसाई संघ. आता मात्र शफल झाले पुन्हा एकदा मात्र इथनं यावेळेस बघतो आपण खूप चांगली आता मात्र लेंथ आहे. बॅक टू बॅक दोन बॉल दोन चौकार आल्याच्या नंतर बॅक टू बॅक आपण बघतो इथनं मात्र यावेळेस दोन बॉलवरती खूप चांगल्या प्रकारचा कमबॅक पाहायला भेटतोय आज गोलंदाज उमेशच्या माध्यमातून. खूप चांगल्या प्रकारचं आपण आयोजन बघतोय. या दरम्यान आदर्श क्रीडा मंडळ पडलेगाव यांच्या माध्यमातून पडलेगाव चषक 2019 पर्व आपण एन्जॉय करतोय. आणि आज सुपर संडे आहे आणि आज आपल्याला मेगा फायनल लगेच पाहायला भेटेल. आता मात्र समोर केले फटका देखील चांगला आहे. बॅक टू द बॉलर बरोबर नक्की सरळ रेषेने घेत असताना मनोज पवारच्या बॅट मधून हा पहिला पॉवरफुल दमदार षटकार. खूप चांगल्या प्रकारची इथं बॅटिंग होत असताना दरम्यान आता मात्र समोर खेळता चेंडू मध्ये डीप मध्ये जातोय. तिथे खेळाडू साई मात्र इतर उचल फेकतील चूक होती. तोपर्यंत मात्र इथं या दोन धावा कम्प्लीट केल्या जातील आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या आता मात्र दोनने जाते पुढे. पलकावरती एकूण धावा येतील 16 बनवाशी असताना 73 आजच्या दिवसातील आपण बघतो. मात्र ही मॅच आपल्याला पाहायला भेटते दुसरी मॅच आहे. पहिली मॅच नक्कीच जिंकली होती खेळकली टीमने आणि आता मात्र सेकंड मॅच इथनं पाहायला भेटली
अंदरमान जानू मान रामदास टेलर उत्तर शिव विपक्ष वागेश्वर देसाई आपल्या घरच्या मैदानावरती घेत असताना पहिल्या ओव्हर मध्ये मतलब जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मध्ये म्हणजे आता या दरम्यान आपल्याला पाहायला भेटते तब्बल पहिल्याच ओव्हर मध्ये धावा तब्बल आले आहेत दरम्यान 16 धावा म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा नक्कीच आपल्याला खेळ पाहायला भेटतोय आणि खूप चांगल्या प्रकारचे मात्र इथं बघतो आपण या दरम्यान बॅटिंग करत असताना यावेळेस मनोज पवार गोळवळी क्रिकेट संघ शेवटचा आणि अंतिम तुम्हाला पुकार असेल इथं ऑफिशियल तुम्हाला कॉल आता मात्र याच्यानंतर केला जाणार नाहीये गोळवळी संघाच्या संघनायकाने लवकरात लवकर नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करावी लागेल पण लवकरात लवकर यावं प्लीज आता मत गोलंदाजीत नेतील प्रविधता मात्र षटक असणार आहे सेकंड ओव्हर आहे सर्कल पाबंदीचा षटकामध्ये नक्कीच वापर केला जाईल दोन टीम नक्की सामने सामने उतरतात अजूनही मग बघतो येणारे मात्र 24 बॉल बाकी आहेत आणि 24 चेंडूमध्ये तब्बल आपण बघतोय 57 धावा बनवायच्या आहेत मात्र यावेळेस पंच लाईन बघतील लाईन मध्ये चुकीचे आहे आमचे ऑफिशियल पंच तिकडे बघतो आपण यावेळेसच्या दरम्यान आमच्याकडे इशारा कर दिला तोपर्यंत एक धाव इथं नक्कीच आता मात्र अजून अंकित केली जाईल स्कोर मोजून 17 धावा धावा पलकावरती येत आहेत अजूनही 56 बनवायचे आहेत फटका आता मात्र इथनं फसला आहे डीप लॉंग लेगला अजिबात तिथे चूक नसेल हितेश कडनं जेल मध्ये पकडला जातोय फलंदाज मात्र इथं नक्कीच बाद होईल पहिला विकेटचं पतन पहिला झटका लागत असताना रामदास 11 आपण बघतोय जनुमान उतरशो टीमला या मॅच मध्ये अमित गायकर सुद्धा येत आहेत अमित व्हेरी गुड मॉर्निंग खूप लवकर तुम्ही आलात त्याबद्दल स्वागत आहे तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमची महत्वाची वस्तू तुमच्याकडे असेल तर आमच्याकडे लगेच जमा करा जेणेकरून गावदेवी गोळवळी संघाने प्रथम टॉस जिंकलाय मग तुम्हाला लिंक तिथं शेअर करायची आहे पडलेगाव चषक 2018 यावेळेस फटका किती चांगला आहे बघा ऑफ ड्रायच्या माध्यमातून क्लासिकल क्रिकेटचा देखणा आणि दर्जेदार असा फटका पाहायला भेटला चेंडू जाईल सीमापार 4 धावा काहीत मात्र बॅटिंग केली जाते माहिती आहे उत्तरशी टीमला संघर्ष खूप मोठा आहे आणि जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय असं म्हटलं जात आणि आपण बघतो या दरम्यान तो संघर्ष इथं होत असताना आता मात्र फटका फसला आहे खेळाडू जेल काली तिथे मात्र अजिबात चूक नसेल चौकार आल्याच्या नंतर लगेच मात्र इथं मैदान सोडावं लागेल खेळाडूला अजून एक विकेटचं पतन आणि इथं मात्र दुसरा झटका लागत असताना जनुमान रामदास इलेव्हन उत्तरशी टीमला खेळाडू बाद टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते ग्लोबल टेनिस क्रिकेटचं जेवढं आपण कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे काय मात्र नाव कमवलं आहे या नक्कीच सूरज म्हात्रे असतील जलपेशवर असतील आशिष असतील त्यांची सर्वच टेक्निकल टीम त्याच्यामध्ये त्यांचे सगळ्याच्या सगळे कॅमेरामॅन असतील त्यांची ऑफिशियल टीम असेल खूप सारी मेहनत कारण का आता जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत या ग्लोबल टेनिस क्रिकेटची ओळख झाली आहे यावेळेस मात्र अकुट पसा बॉल ऑनसाईडला फुलकण्याचा प्रयत्न होता बघितलं आपण ट्रेडिंग जर बघितली तर 5व्या क्रमांक होती काही दिवसापूर्वी आपण बघितलं ज्या ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आता मात्र तिसरा क्रमांक आता मला ग्लोबल टेनिस क्रिकेट नक्कीच ट्रेडिंग करते म्हणजे बघा किती मेहनत आज सुद्धा बघतोय आपण 4 ते 5 ठिकाणी परत नक्कीच स्पर्धा मात्र कव्हर करतात भिवंडी तालुका असेल नक्कीच मल्लंगड विभाग असेल कल्याण डोंबिवली रिवर्सच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच कसाऱ्या म्हणा की आज कसाऱ्याला सुद्धा एक मात्र स्पर्धा आहे
तिथे सुद्धा नक्कीच ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघतो या स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. मग याच्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते, कारण का आपण बघितलं सुरुवात झाली तेव्हा मात्र या दरम्यान खूप सारी नॉलेज जाणकार नव्हती, मात्र यावेळेस फुटवर्कचा वापर खूप चांगला आहे. फटका फसलाय उंच उंच खूप उंच आणि खेळाडू जेल खाली तिथे आहेत. साई मात्रे अजिबात चूक नसेल, मनोज पवारला इथं मैदान सोडावं लागेल. बिग विकेट, अजून एक खेळाडू बाद. एकवीस धावा बघा, रवी मात्रेचा कमबॅक किती चांगला होता, कारण का आपला घरच्या मैदानावरती खेळत त्यांना माहिती आहे जिम्मेदारी जबाबदारीने मला खेळ करावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये उमेशने तब्बल धावा खर्च केल्या होत्या, या दरम्यान 16 आणि त्याच्या नंतर रवी मात्रेचा सेकंड ओव्हर आपल्याला खूप चांगला पकाचा पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त आपण बघतो त्याच्यामध्ये 5 धावा खर्च केल्याने 3 खेळाडूंना बाद केलं, म्हणजे दर्जेदार अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली रवी मात्रेच्या माध्यमातून. थोडासा आपण वेळ कमी का, कारण का आज आमच्याकडे वेळ जास्त नाहीये. आज शेवटचा अंतिम दिवस आहे स्पर्धेचा, सुपर संडे, मात्र आपण जास्त वेळ प्लीज घेऊ नका. ते दरम्यान समीकरणामध्ये शिल्लक आहे बघितलं गेलं तर अजूनही इथनं धावा तब्बल मात्र बनवावं लागतील, 52 धावा बनवायला लागतील, मात्र येणाऱ्या 18 बॉल मध्ये अजूनही 52 धावा बनवायच्या आहेत. सेकंड स्पेल मध्ये उमेश लेफ्ट आर्म कुठे बसा पाहिला अनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न, मात्र अनसक्सेसफुल. खेळाडू चेंडूवरती बघा किती वेगाने आले, मोरेश्वर पाटील चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत 2 धावा मात्र इथनं कम्प्लीट केल्या जातील आणि 2 धावाच्या मदतीने संघाच्या धावसंख्या अजून 2 ने जाते पुढे. पलक्यावरती मात्र इथनं 1 धावा येतील. या दरम्यान 23 धावा, मनोज पवारने काय अटॅक केला होता, सुरुवात अशी केली होती असं वाटलं होतं की नक्कीच मात्र उत्तरशू संघ मॅच मध्ये कंबर नक्कीच कसेल, मात्र त्याच्या नंतरचा आपल्याला नक्कीच खेळ खूप चांगल्या प्रकारचा पाहायला भेटला रवी मात्रेचा. यावेळेस पूर्णपणे बेट स्विंग आणि मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्कचा वापर खूप चांगला दाखवला. चेंडूवरती खूप वेगाने आले होते आक्रमण करण्यासाठी, मात्र चेंडू जातो त्याला मात्र पूर्णपणे बघितलं गेलं तर हातभर बाहेर जातो चेंडू, म्हणजे आपण बघतो इन स्विंग असेल त्याच्यामध्ये नक्कीच लेग कटर असेल अप कटर असेल, अशा प्रकारची इथनं गोलंदाजी उमेशच्या माध्यमातून या मॅच मध्ये केली जाते. लेफ्ट आर्म उर्द विकेटने स्ट्राइक करायला फलंदाज आहेत देवेश, अपेक्षा खूप सारी असेल देवेश कडनं उमेशसाठी पुन्हा एकदा. आता मात्र अकुट्टपाचा बॉल ऑन साईडला पुल आहे, सक्सेसफुल नक्कीच होईल, चांगली बॅटिंग इथनं देवेशला करावी लागेल, कारण का धावांची गरज आहे आणि इथनं आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे देवेशने. थँक्यू. अजूनही इथनं 44 धावेची गरज आहे, येणारे 15 चेंडू मॅच बाकी आहे, मात्र मॅचमध्ये संघर्ष खूप मोठा करावा लागेल उत्तरशू टीमला. पुन्हा एकदा अकुट्टपाचा बॉल, हुकचा फटका चांगला येतोय, चेंडू डीप लॉंग लेगला जाईल, धावा नक्कीच चांगल्या मिळतील. मी म्हटलं आता मात्र आक्रमण करावा लागेल देवेशला आणि देवेशच्या मागे माध्यमातून आता मात्र आक्रमणाला सुरुवात झाली आहे. चेंडू जाईल सीमा पार, 4 धावा. एकूण धावा आतापर्यंत मात्र इथं येत आहेत, या दरम्यान 33 धावा, अजूनही 40 धावेची गरज आहे. सुरज मात्रे डीन्स ब्रेक नक्की जेव्हा असेल तेव्हा आपल्याला नक्कीच लक्ष असू द्या, आमचे कॅमेरामॅन थोडस आपण लक्ष ठेवा नक्कीच, आपल्याला थोडीशी नक्कीच लॉसमेंट करायची एक स्पर्धेची. आता मात्र अजून बघतो आपण षटकातील काय चेंडू शिल्लक आहेत, डीन्स ब्रेकच्या वेळेस आपण नक्कीच त्या लॉसमेंट येत करणार आहोत. उमेश
पर्यंत सज्ज होतील. अजूनही 40 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी आक्रमण सुरू केलं आहे देवेशने या मॅच मध्ये. संघर्ष सुरू आहे उतरशूट टीमचा. आता मात्र चेंडू या वेळेस बघतो आपण रवी मात्रेला चकमा देऊन चेंडू खूप वेगाने जातोय डीप मध्ये कव्हर कडे. तिथे खेळाडू चेंडू वरती आले. या दरम्यान तिकडे होते खेळाडू. या दरम्यान अमित तोपर्यंत दोन धावा नक्कीच मिळतील आणि दोन धावाच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 35 धावा इथं येत आहेत. अजूनही इथं 38 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. ओवर द विकेटने पुन्हा एकदा आता मध्ये चेंडू ब्लॉक मध्ये फील्ड चेंडू मध्ये खोदून काढलाय. खेळाडू चेंडू मध्ये येतील. साई मात्र चेंडू उचलतील फेकतील. तोपर्यंत येत एकच धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मध्ये पुन्हा आता एकने जाईल पुढे. धावा धावपालकावरती मात्र इथं येतील. या दरम्यान 36 धावा धावपालकावरती. अजूनही मध्ये इथं बघतो आपण 37 धावेची गरज असणार या मॅच मध्ये. मॅच मध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे इथं पाहायला भेटेल. तर बघा एक नक्कीच अनाउन्समेंट असणार आहे या येणाऱ्या 1-2-3 फेब्रुवारीला जे मोसोबा क्रिकेट संघ मानेरे आयोजित स्वर्गीय लालशीट बोई स्मृती चषक तुम्हाला मानेरेच्या मैदानावरती पाहायला भेटेल. 1-2-3 फेब्रुवारी त्या स्पर्धेचा कालावधी आहे. तब्बल 32 ग्रामीण संघ त्या स्पर्धेमध्ये खेळतील. याची आपण दखल घ्या. अ ब क ड नक्कीच असे ते मात्र विभाग असतील आणि त्या विभागामध्ये नक्कीच ते संघ खेळले जातील. आणि जे ड्रॉ मात्र असतील ते सर्व मात्र एकत्र आम्ही टाकणार आहोत. त्याच्यामध्ये बदलापूर शहर असेल, आपलं कल्याण डोंबोली, त्याच्यानंतर मलंगड अशा विभागातील नक्कीच संघ असणार आहेत. तर 32 ग्रामीण संघ येणाऱ्या 3 दिवसामध्ये तुम्हाला नक्की ती स्पर्धा पाहायला भेटेल. तर स्पर्धेमध्ये प्रवेश फी किती असेल, बक्षीस किती असेल, त्यामुळे नक्कीच तुम्हाला मात्र अलाउन्समेंट करणार आहोत. तो तुम्हाला फॉर्म तुमच्यापर्यंत पोहोचेल. मात्र आता अलाउन्समेंट आम्ही नक्की डिक्लेअर करतोय. मात्र 1-2-3 फेब्रुवारीला तुम्हाला मानेरेच्या मैदानावरती ही स्पर्धा सलग 3र्या वर्षामध्ये पाहायला भेटेल. जय मोसबा क्रिकेट संघ मानेरे यांच्या माध्यमातून स्वर्गीय लालशीट बोईर स्मृती चषक तुम्हाला पाहायला भेटेल. तर ज्यांना कोणत्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच मोसोबा मानेरेच्या मैदानावरती ती स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटेल. येस आपण काही मध्ये सन्मान घेऊया. थँक्यू सो मच सूरज आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन. एक आपण सन्मान घेऊ देसाई गावच्या नक्की चांगल्या व्यक्तीमध्ये सन्मान. आमचे गोवर्धन पाटील आमच्या सोबत जॉईंड आहेत. त्यांच्यामध्ये शुभ सन्मान. आपल्या व्यासपीठावरती मी विनंती करेल आमच्या पडलेगावचे ज्ञानेश्वरजी मात्रे यांना विनंती करतो की आपल्याला शुभ असते हा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे. आपली संस्कृती आपली परंपरा जपली जाते. व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅक टू क्रिकेट जवळ आपण मैदानाच्या मध्ये जिथे मॅच सुरू आहे दोन टीम मध्ये. एका बाजूने बघतो जय हनुमान रामदास इलेव्हन उत्तरची टीम, तर दुसऱ्या बाजूने आपल्या घरच्या मैदानावरती ज्या वागेश्वर देसाई संघ उतरला आहे आमने सामने. समीकरण शिल्लक आहे येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावेची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे. कारण संघर्ष या मॅच मध्ये करावा लागेल उत्तरची टीमला. गोलंदाज येतील प्रवीण मात्रे. वापर षटकामध्ये केला जातो. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच हा षटक असेल. पहिला बॉल ओवर द विकेटने फटका फसला. मिस टायमिंग आहे. खेळाडू तिथे हिते जेल खाली येत आहेत. अजिबात चूक नसेल. जेल तिथे पकडला जातोय. 1 more विकेट डाऊन. अजून एक झटका लागत असताना रामदास इलेव्हन आपण बघतो या दरम्यान उत्तरशी टीमला. खेळाडू आहे आणि 100% कमेंटमॅन नक्कीच प्रत्येक स्पर्धेमध्ये. काल अक्षरशः नक्कीच बेदोड्याची स्पर्धा याच जय वागेश्वर देसाई टीमने गाजवली. इथे मध्ये पहिल्या क्रमांकाचे ट्रॉफी उचलली. 1 लाख रुपयाचं भव्य देव नक्कीच असं नक्कीच पारितोषिक आणि त्याच्यानंतर आकर्षक अशी भव्य देव पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी नक्कीच तिथे मध्ये चांगला प्रकारचा खेळ दाखवला. मात्र आज आपल्या घरच्यामधून ते आपल्या घरी खेळत असताना जय वागेश्वर देसाई टीम. अकुटप्पाचा बॉल आहे. हुकचा फटका चांगला येतोय. सचिनचा खेळ अजूनही बाकी आहे. कारण का सचिन आणि अरुण या असे दोन खेळाडू आहेत शेवटपर्यंत जर उभे राहिले तर शेवटपर्यंत संघर्ष करू शकतील आपल्या टीमसाठी. 4 रन. खाडीदर फलंदाज टीम मध्ये नाहीये.
तरी सुद्धा मात्र इथं संघर्ष बघा किती चांगला सुरू आहे उत्तरेश्वर संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र फटका आता फसलाय शॉट मात्र बघतो लॉंग लेगला आता चूक नसेल तिथं मात्र ते खेळाडू होते ओमकार पाटील करणं अजिबात चूक नसेल सचिन पाटीलला इथं मैदान सोडावं लागेल बिग विकेट. बाईया ठाकुरली गावा म्हणजे गो बाईया मोठे गावचे गावन गो चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या नऊ बॉलमध्ये इथनं 33 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग खूप चांगली केली मुरेश्वर पाटीलने दर्जेदार क्लास दाखवला क्रिकेटचा मैदानाच्या आतमध्ये आणि मोठी धावसंख्या आपल्याला 70+ पाहायला भेटली. दरम्यान जय वागजपती साठीमच्या माध्यमातून स्वेर चेंडू आहे आमचे रमेश म्हात्रे सर आहेत दरम्यानच्या माध्यमातून इशारा त्यांचा आमच्याकडे आला आहे स्वेर चेंडू अवंत धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाईल पुढे 41 अजून इथनं 32 धावा बनवायच्या आहेत नऊ चेंडू नऊ बॉल 32 धावा संघर्ष मोठा आहे क्रॉस दिल्याच्या माध्यमातून फटक्यामध्ये डीप मध्ये खूप वेगाने तिथे ज्युनियर नितीन आहेत वेगाने चेंडूवरती जातील तोपर्यंत फक्त एकच धाव समीकरण अजून 31 धावा बनवायच्या आहेत चेंडू मात्र त्याच्यासाठी शिल्लक आहेत आपण बघतो 8 चेंडू आणि आता मात्र येणाऱ्या 8 बॉल मध्ये इथनं या 31 धावा बनवायला लागतील. स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी तुम्हाला करावी लागेल ओवर द विकेटने. आता मात्र ओव्हर पिच बॉल फटका चांगला आहे धावा देखील नक्कीच चांगला मिळतील अरुणच्या माध्यमातून संघर्षाला सुरुवात झाली आहे आणि अरुणच्या माध्यमातून हा पहिला संघर्षमय षटकार. आल्याच्या नंतर समीकरण पुन्हा एकदा वेगळं झालं आहे कारण का या मॅच मध्ये आपण बघतो अजूनही मॅच बाकी आहे मॅच अजूनही पूर्णपणे जिवंत आहे कारण का मॅच अजूनही इथनं संपली नाही कारण का येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी येणाऱ्या 7 बॉल मध्ये आता मात्र इथनं 25 धावेची गरज आहे. हा चेंडू खूप महत्वाचा असेल बॅक टू द बॉलर मात्र खूप वेगाने आपण बघतोय इथनं बॅटिंग होत असताना चाबूक फटका पाहायला भेटला चेंडू गोलीच्या वेगाने जाईल सीमा पार अरुणच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार चौकार. सो मच चांगलं संगीत पण ऐकत असताना शेवटचं अंतिम षटक आता मध्ये शिल्लक आहे आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये मी इथं मात्र विचारतो की तर मॅच मिथमिथमध्ये बनवण्याचा प्रयत्न आहे अरुणच्या 2 बॉलवरती त्या 10 धावा खूप महत्वाच्या होत्या मॅचमध्ये मात्र इथं वापसी झाली आहे. आता येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 21 धावेची गरज आहे या मॅचमध्ये. आदर्श क्रीडा मंडळ बडलेगाव यांच्या माध्यमातून बघतो बडलेगाव चषक 2019 नक्कीच आपण बघतो पर्व सुरू झाला आहे आणि आता मात्र बघतो आपण चांगला प्रकारचा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल मैदानाच्या सौफेरी खूप चांगल्या प्रकारचा क्लायमेट आहे निसर्गाचा नक्कीच या सम्यामध्ये या चांगल्या वातावरणामध्ये आपल्याला नक्कीच स्पर्धा पाहायला भेटते मानाची सन्मानाची स्पर्धा या दरम्यान पडलेगाव चषक 2019 हा पर्व आदल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा अधिक स्वागत आहे खूप मोठ्या संख्येने नक्कीच मान्यवर सोबत जॉईंड आहेत इथे मात्र नक्कीच प्रेक्षक वर्ग जे मॅच बघतायत त्या प्रेक्षकांचं स्वागत आहे आणि जे आम्हाला ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह ऑनलाईन जॉईंड आहेत त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र इथनं 21 धावेची गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचा अंतिम षटक असणार आहे हितेश
हितेश बिरच्या माध्यमातून स्ट्रायकरला फलंदाज घेण्यासाठी सज्ज होतील. विशाल आहे पहिला बॉल. आता एक एक चेंडू खूप महत्वाचा असणार आहे आणि पहिलाच बॉल वरती बघा हितेश बोरने आता विकेट कॅरी केला आहे. काल बस बासमानचे नक्कीच अवॉर्ड, बस बासमानचे ट्रॉफी आकर्षक अशी कोणतर आपल्या घरी घेऊन आले. आज आपल्या घरच्या मैदानावरती पहिलाच बॉल वरती बॉलिंग करत असताना विकेट टेकिंग गोलंदाजी खेळाडू बाद. मध्ये आता मध्ये 21 धावा बनवायचे आहेत स्ट्राइक अँड अरुण. अरुण कडनं खूप साऱ्या अपेक्षा, चुकीची गोलंदाजी, चेंडूला फक्त दिशा दिली आहे, फ्लिकचा फटका पाहायला भेटला, चेंडू जाईल सीमा पार. अनुज अरुणच्या माध्यमातून आक्रमण आक्रमण आणि आक्रमण छक्का. चांगलं संगीत, परफेक्ट टायमिंग आणि परफेक्ट टायमावर त्यांना की जपांना सूर्य कसं संगीत येतं ऐकत असताना. आणि एका बाजूने काय संघर्ष आतापर्यंत सुरू आहे खेळाडूचा, त्याला माहिती आहे मला ही मॅच जिंकायची आहे, पुढे काय करणार आहे माहिती नाही आहे. मात्र इथनं आक्रमण पाहायला भेटतो, मात्र इथनं बघा ही चूक कदाचित महागात पडू शकेल. तीन बॉलमध्ये 15 धावा बनवायच्या होत्या आणि आता मात्र बघतोय हा नशिबाचा चौकार अरुणच्या बॅट मधून. मॅच बघा आता मात्र इथनं कशी टर्न होतीये, कारण का आता येणारे दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आहे. या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. या बॉलवरती बिगिट आला तर पुढच्या बॉलवरती काय होईल, मग नक्कीच मॅच आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे पाहायला भेटले. काय संघर्ष केला आहे अरुणनी या मॅच मध्ये. यावेळेस फटका चांगला येतोय, लॉंग लॉंग बिग वे हा षटकार आणि मॅच आता मात्र कुठून कुठे येते. मी अगोदरच म्हटलं होतं अरुण मध्ये क्षमता आहे, अरुण आणि सचिन असे दोन खेळाडू आहेत, हे जर शेवटपर्यंत राहिले तर मॅचचा निकाल नक्कीच आपल्या आधी लागून देऊ शकतील. 11 धावा बनवायच्या होत्या, बघितलं गेलं तर दोन बॉल मध्ये हा षटकार आलाय आणि शेवटचा एक चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी तब्बल 5 धावेची गरज आहे. या स्पर्धेचा नियम आहे आपण बघतोय इथं चेसिंग कंपल्सरी, म्हणजे येणाऱ्या बॉलवरती 6 धावा मारावाच लागतील या मॅच मध्ये. का इथं खेळ झाला आहे मी अगोदरच म्हटलं, या बॉलवरती षटकार आला तर मॅच टर्न झाली कुठे, कारण का शॉर्ट लॉंग लेगचा जो चौकार आल्याच्या नंतर मॅच मध्ये वापसी
आणि आता मात्र एक चेंडू आणि एक गोल्डन षटकाराची गरज आहे. मॅच जर आवडली असेल तर जोरात टाळा होऊ द्या. काय संघर्ष केला अरुणने या मॅच मध्ये, आम्ही संघर्ष करणार आणि जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय असं म्हटलं जातं. शेवटचा एक चेंडू जिंकण्यासाठी सहा धावांची गरज. आणि आता मात्र शेवटचा बॉल, श्वास नक्की सांबून रेवला होता, श्वास रोखून ठेवला जय वागेश्वर देसाईच्या पाठीराकांनी. आणि आता मात्र तो श्वास इथनं सोडला जातोय. हरकत नाही, हडलक सचिन पाटील. मात्र संघर्ष काय केला अरुणने, आज जीवन चौधरी नसताना मात्र चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आपल्या टीमने. आणि शेवटचा बॉल, सहा धावांची गरज असताना मॅच मात्र इथनं यावेळेस शेवटच्या बॉल वरती जिंकली आहे जय वागेश्वर देसाई टीमने. हरकत नाही, उत्तरशिव टीम ने मात्र ही मॅच गमावली. मात्र आम्ही या मॅच मध्ये संघर्ष कसा केला, या मॅच मध्ये आम्ही लढा कसा दिला याचा विचार मात्र नक्कीच पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जय वागेश्वर देसाई टीमला करावा लागेल. मॅच जिंकली आहे जय वागेश्वर देसाई टीमने आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा वन मॅन आर्मी ठरणार आहे मोरेश्वर पाटील. हरकत नाही, हटलं करून मात्र खेळ खूप चांगला दाखवला. पुढच्या मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा मी नक्कीच देऊ. काय संघर्ष केला, काय लढा दिला मैदानाच्या आतमध्ये उत्तर शिव टीमने.